आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच पंढरपूरमध्ये अक्षरशः भक्तांचा महापूर आला आहे. आत्ता पंढरपूरमध्ये जे वारकरी दाखल झालेत ते मठामध्ये थांबलेत. 65 एकरमध्ये प्रशासनानं वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र त्यानंतर आषाढी वारीसाठी जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत त्यांच्यामुळं अक्षरशः या पंढरपूर शहरामध्ये महापूर आल्याचं चित्र पाहायला मिळतं. चंद्रभागा काठेवर कुठे उभा टाकायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. काही वारकरी आपल्यासोबत आहेत, विठ्ठल भक्त आपल्यासोबत आहेत. मला सांगा कधी आले होते दर्शन? आम्ही 2 दिवसापूर्वी आलो इथं आणि दर्शनासाठी बघायला झालं तर जवळपास 20 ते 22 तासाची रांग लागलेली आहे. त्यामुळं इतकं सोपंही नाही आहे दर्शन देवाचं, पण आम्ही मुखदर्शन घेऊन समाधानी आहोत. अच्छा, दर्शन झालं? नाही झालं. मग आता आम्ही आज रात्रीला बारीला लागणार आहे गोपाळपुऱ्यापर्यंत. किती तास लागतात? जवळजवळ 30-32 तास लागतात. हा, एक अंदाज आहे. दर्शन केलं? नाही, आज करणार. अच्छा, झालं का दर्शन? दर्शन झालं. किती वेळ लागला? वेळ बराच लागला, 13-14 तास. बरं, म्हणजे पदस्पर्श घेतला? हो हो. कधी लागलं होते रांगेला? ते परवा दिवशी लागलो होतो. अच्छा, कधी दर्शन झालं? ते दुसऱ्या दिवशी सकाळी झालं. म्हणजे बघा, हे सगळे विठ्ठल भक्त जे आषाढीला येतात, याच्यापूर्वी किती दर्शन घेतलं आषाढीचं? दरवर्षी येतोय आम्ही इथे. अच्छा, दरवर्षी आषाढीच्या वारीला आम्ही आहेच. अच्छा, किती गर्दी होती? गर्दी खूप आहे. आज गर्दी झाली, काल थोडीफार कमी होती, त्याच्यामुळे आपल्याला मुख दर्शन झालं काल. 7 ते 8 लाख पब्लिक असतं वर्षाला. आषाढी वारीला 7 ते 8 लाख पब्लिक असतं. उभा कसा राहिला ने सुने पिवळा पीतांबरा काटी कर ठेवून पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. आपण बघताय की जे वारकरी येत आहेत ते अर्धे वारकरी दाखल झालेत, बाकीचे वारकरी हे संत तुकाराम महाराज आणि माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरमध्ये येत आहेत. मात्र जे इतर राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणातून आलेले विठ्ठल भक्त आहेत त्यामुळे आता मोठी गर्दी आपल्याला पंढरपूर शहरामध्ये पाहायला मिळते. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.